तर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांनी पीडब्ल्यूडीचं कार्यालय फोडले. महत्वाची बातमी येते. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी पीडब्ल्यूडीचं कार्यालय फोडलेलं आहे. शिवरायांचा पुतळा पडल्यामुळे आमदार वैभव नाईक हे आता आक्रमक झाले आहेत. ही दृश्य आपण बघतो आहोत की पीडब्ल्यूडीचं कार्यालय वैभव नाईक यांच्याकडून फोडण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, त्याचा काही भाग पडला, त्यामुळे पीडब्ल्यूडी कार्यालय या ठिकाणी वैभव नाईक हे पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते तोडफोड देखील करतायत. मालवण राजकोट पुतळा घटनेनंतर पीडब्ल्यूडीचं हे कार्यालय फोडण्यात आलेलं आहे. आमदार वैभव नाईक हे आक्रमक झालेले आहेत आणि शिवरायांच्या पुतळ्याचा काही भाग पडल्यामुळे वैभव नाईक आक्रमक होत पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात पोहोचले आणि या कार्यालयामध्ये घुसून त्यांनी तोडफोड करायला सुरुवात केली. आपले प्रतिनिधी महेश सावंत सध्या आपल्या सोबत आहेत. महेश, काय अधिक माहिती मिळते? वैभव नाईक आक्रमक झालेत. वैभव नाईक आणि त्याचबरोबर असंख्य शिवप्रेमी जे आहेत त्यांच्याकडून या संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत की 8 महिने झाले, 8 महिने ज्या शिवरायांनी अभेद्य किल्ले बांधले समुद्रावर, त्यांचा पुतळा 8 महिने टिकू शकत नाही. यामुळे सगळे शिवप्रेमी जे आहेत ते संतप्त झालेले आहेत. काही शिवप्रेमींचं वैभव नाईक यांनी मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय आज तिथे 8 मध्ये घुसले आणि सर्व शिवप्रेमींचं आमदार वैभव नाईक यांनी संपूर्ण कार्यालयाची तोडफोड जी आहे ती आता सुरू केलेली आहे. आता काही वेळातच सार्वजनिक बांधकाम मंत्री जे आहेत रवींद्र चव्हाण तेही मालवणमध्ये पोहोचणार आहेत. म्हणजे नक्कीच त्याच्यामुळे मालवण मधल्या शिवरायांच्या पुतळ्याचा भाग पडल्यामुळे आता वैभव नाईक आणि इतर शिवप्रेमी हे सुद्धा आक्रमक झालेले आहेत. पीडब्ल्यूडीच्या कार्यालयाची त्यामुळे तोडफोड केली जाते. धन्यवाद महेश या सविस्तर माहितीबद्दल. तर मालवण मधला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही महिन्यांपूर्वी उभारण्यात आला होता, मात्र या पुतळ्याच्या आजूबाजूचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं होतं का असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. कारण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा काही भाग पडला आणि त्यामुळे अर्थातच शिवप्रेमी संतप्त झालेत.